को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। इंजेक्शनची अनधिकृतपणे विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती। यावेळी त्याच्याकडे दोन इंजेक्शन आढळली होती, मात्र यामागे इतरही व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। याचा उलगडा करण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक आयुक्त विनायक वस यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखेरणे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार आणि त्यांच्या पथकाने आता अन्य दोघांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले तीन जण डोंबिवलीत राहणारे असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे, जी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात कर्मचारी आहे। ती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नावे इंजेक्शन मागवून आपल्याकडे ठेवत असत व ते ज्यादा दराने विकत असत। अशाच प्रकारे तिने कोपरखेरणे येथे देखील रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी आरोपींकडे पाठवले होते, तेव्हा सदर आरोपींना अटक करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।